नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेनेला जोरदार धक्का देत शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सोमवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मात्र सानप यांच्या प्रवेशाने भाजपमधील अनेक नेते, सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये अंतर्गत वाद उफळून आला असून यावरून भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक नाराज नगरसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती समोर आली आहे आणि या नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. हे नाराज नगरसेवक पक्षाला रामराम ठोकणार आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला हा मोठा धक्का मानला जात असून भाजपमधील अंतर्गत वादामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजप अडचणीत सापडले असल्याचं बोललं जात आहे आणि जवळपास 15 ते 16 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा भाजपला मोठा धक्का मानला जाणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली होती. परंतु आता शिवसेने देखील भाजपाच्या विरोधामध्ये कंबर कसली असून तब्बल हे 15 ते 16 नगरसेवक आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, शिवसेनेच्या भूमिकेबद्दल, त्याचबरोबर भाजपाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.